Myself, MM Kazi from JKJ College, Kolhapur, Commerce Department. Today I have discussed the topic Central and State Warehousing Corporations, means Madhyamarti Rajya Godam Mahamandal. याची प्रस्तावना बघायची झाल्यास कृषी माल ही इतर वस्तूंच्या कार्यक्षम विपणनासाठी ज्या अन्य क्रिया महत्वाच्या असतात त्यापैकी साठवणूक आणि वाहतूक या महत्वाच्या क्रिया आहेत. वस्तूच्या मागणी पुरवठ्यात योग्य समन्वय निर्माण करण्यासाठी मालाची योग्य साठवणूक होणे ही बाब आवश्यक असते. भारतात वखार सेवा पुरवण्यात मध्यवर्ती वखार महामंडळ आणि राज्य वखार महामंडळ मोलाची भूमिका पार पाडत असताना आपल्याला दिसून येते. या महामंडळाच्या वखार सेवेमुळे शेतमालाच्या साठवणूक करणे आणि त्या मालाला योग्य तो दर प्राप्त करणे आवश्यक असतं. या प्रकरणात आपल्याला हेच तर बघायचं आहे की गोदामांचे प्रकार काय आहेत किंवा मध्य व राज्य गोदाम महामंडळ या गोदाम काय आहे याची आपल्याला चर्चा आपण ऑलरेडी केलेली आहे. आणि या अभ्यासामध्ये आपल्याला मेन म्हणजे मध्यवर्ती आणि राज्य गोदाम महामंडळ यांच्यावरती फोकस करायचं आहे. त्याच पद्धतीने साठवणुकीला संग्रहण, स्टोरेज आणि भांडागार अथवा वखार असे दोन शब्द वापरले जातात. या दोहोत सूक्ष्म फरक असला तरी सर्वसाधारणपणे दोन्ही शब्द एकाच अर्थाने वापरताना आपल्याला दिसून येतात. साठवण म्हणजे काय हो तर निर्माण केलेली वस्तू मागणी येईपर्यंत त्यातील गुणधर्म टिकून ठेवण्याच्या दृष्टीने व त्या वस्तूला काल महात्म लाभावे या उद्देशाने केलेली साठवण म्हणजे साठवणूक होय. त्याच पद्धतीनं संग्रह हा मानवाचा दूरदर्शीपणा आहे. संग्रह हा मानवाचा काय आहे? दूरदर्शीपणा आहे. यामुळे भविष्यकाळात वस्तूंचा उपभोग घेणे शक्य असतो. साठवण हे खरेदी विक्रीतील एक महत्वाचे कार्य आहे. त्याच पद्धतीनं त्यामुळे माल खराब न होता योग्य त्यावेळी त्याला बाजारपेठेत आणता यावं अशा साठवणुकीमुळे वस्तू आणि किंवा मालाची खरेदी विक्री होणं योग्य होतं. आणि निर्माण झालेला माल काही काळापर्यंत राखून ठेवणे हे साठवणुकीचं प्रमुख उद्देश असतं. क्लार्क आणि क्लार्क आणि साठवणुकीची व्याख्या पुढील प्रमाणे केलेली आहे. म्हणजेच काय हो तर हे शास्त्रज्ञ म्हणतात की माल सुरक्षित ठेवण्यासाठी आणि राखून ठेवण्याची क्रिया म्हणजे साठवणूक होय. व्याख्या अगदी सरळ, सोपी आणि साध्या पद्धतीची आहे. त्याच पद्धतीचं मालाचे उत्पादन होत असताना संपूर्ण माल विकला जात नसून तो नंतर विकला जातो. तो मागणी येईपर्यंत योग्य रीतीने साठवून ठेवला नाही तर त्याच्यावरती काय होते? कीड, धूळ या कारणाने तो खराब होतो, त्याची नासधूस होते. म्हणून साठवण ही कन्सेप्ट महत्वाची आहे. याबाबत डड्डे आणि रेवन हे शास्त्रज्ञ आहेत. ते म्हणतात उपभोगाच्या टंचाईच्या उपभोगाच्या किंवा टंचाईच्या काळात अधिक असणाऱ्या वस्तू उपलब्ध करण्यासाठी आणि ऱ्हास होण्यापासून वाचवण्यासाठी मानव जी दूरदर्शिता वापरतो त्यांचे प्रत्यक्षीकरण म्हणजेच साठवण होय. यांची मला तर वाटतं यांची व्याख्या एक सायंटिफिकली त्यांनी आपल्या विचारांमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच पद्धतीने साठवणुकीची आवश्यकता काय आहे हो तर सुरक्षिततेसाठी. गोदामामध्ये वस्तू साठवून ठेवल्यामुळे कीड, धूळ, उष्णता, पाऊस यापासून त्यांचा बचाव होतो, चोरी होत नाही व वस्तूची मूळ उपयोगिता तशीच कायम राखण्याचा प्रयत्न केला जातो. मागणी पुरवठ्यामध्ये समतोल राखला जावा याच्यासाठीही हे इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी उत्पादन प्रचंड प्रमाणात होतं तेव्हा मागणीपेक्षा जास्त असणारा माल या गोदामामध्ये ठेवता येतो आणि मागणीप्रमाणे तो विक्रीसाठी उपलब्ध करून देता येतो. तसेच ज्यावेळी कमी उत्पादन होतं त्यावेळी वाढती मागणी पुरवण्यासाठी साठवून ठेवलेला माल उपयोगी पडतो. त्यामुळे उत्पादक आणि उपभोक्ते या दोघांनाही त्यांचा चांगल्या पद्धतीचा फायदा होतो. योग्य किंमत राखण्यासाठी देखील याचा उपयोग केला जातो. साठवणुकीमुळे विक्रेते आणि उत्पादकांना विद्यमान किंमत ही परवडणारी नसेल तर योग्य किमतीची वाट पाहणं शक्य होतं. अन्यथा बाजारात असणाऱ्या किमतीला आपल्या मालाची विक्री करावी लागते. असा विक्रेत्याला तोटा सहन करावा लागतो आणि हा तोटा टाळला जावा याच्यासाठी हा प्रयत्न केला जातो. त्याच पद्धतीने एकत्रीकरण, काही वेळेस काही ठिकाणाहून कमी प्रमाणात मालाची खरेदीवर एकत्रीकरण करावेच असते. त्यावेळी साठवणुकीची क्रिया महत्वाची असते कारण विशिष्ट प्रमाणात माल एकत्रित झाल्याशिवाय त्याची विक्री करता येत नाही. त्याच पद्धतीनं प्रक्रिया करणेही सोयीचं होत नाही. त्यामुळे उत्पादनाच्या कामी येणाऱ्या कच्च्या मालाच्या बाबतीमध्ये साठवणुकीचं कार्य हे चांगल्या पद्धतीचं असतं. पुढचा जर आपण इम्पॉर्टन्स पाहण्याचा प्रयत्न केला तर उपभोक्त्यांसाठी देखील हे चांगलं आहे किंवा सोयीस्कर आहे. मालाची कमी आवक झाल्यास व्यापाऱ्यांचा माल दडून ठेवल्यास चांगल्या प्रकारच्या वस्तू मिळणार नाहीत म्हणून उपभोक्तही काही प्रमाणामध्ये साठवणूक करून ठेवतात. तसेच भविष्यकाळातील किमतीत वाढ होईल या भीतीपोटी उपभोक्ते काय करतात? हे साठवून करून ठेवतात. त्याच पद्धतीने आपण पुढचा विचार केला ते मालाची उपलब्धता.
वाहतुकीची जी विविध साधने आहेत त्यांचा किफायतशीरपणे उपयोग करून घेण्यासाठी विशिष्ट प्रमाणात मालाची उपलब्धता आवश्यक असते. उदाहरण तर ट्रक, रेल्वे किंवा मालगाड्या इत्यादी जे परिणाम आहेत ते माल उपलब्ध होण्यासाठी त्यांची साठवणूक करणे गरजेचं ठरतं. मालाच्या तारणावर जेव्हा कर्ज घ्यावायचं असतं तेव्हा देखील विशिष्ट किमान प्रमाण असल्याशिवाय बँका कर्ज मंजूर करत नाही, म्हणून माल साठवून ठेवण्याची आवश्यकता आपल्याला दिसून येते. नाशवंत वस्तूंना टिकवून ठेवणे हे देखील त्यांचं कार्य आहे. फळे व भाजीपाला यासारखे लवकर खराब होणाऱ्या वस्तू आहेत त्यांची साठवण अत्याधुनिक सोयीचे म्हणजे शीतगृहात केल्यास त्यांच्या उपयोगितेत फरक पडत नाही, तसेच त्यांना योग्य किंमत मिळते, म्हणजे नाशवंत वस्तूंची साठवणूक महत्वाची ठरते. त्याच पद्धतीनं उपयोगिता आणि मूल्यामध्ये वाढ. तंबाखू, दारू, तांदूळ, लाकूड इत्यादी वस्तू जेवढ्या जुन्या होतील तेवढ्या त्यांना अधिक किंमत मिळते, त्यामुळे अशा वस्तूंची साठवणूक केल्यास त्यांची उपयोगिता आणि किंमत वाढते. त्याच पद्धतीनं पैशांची अडचण भागवण्यासाठी देखील मदत होते. उत्पादन कार्यात उत्पादकांचे विक्रेत्यांचे प्रचंड भांडवल इन्व्हेस्टमेंट झालेले असते किंवा भांडवल त्यांचं गुंतलेलं असतं. बाजारात कमी किंमत आल्यास माल विकणं योग्य नसतं, मग अशा वेळी विक्रेते मालाच्या तारणावरती बँकेकडून कर्ज घेतात. भारतात शेतकऱ्यांना शेतमालावरती गोदामात ठेवल्यामुळे गोदाम पावतीवर बँकेकडून काय होतं, कर्ज अवेलेबल होतं. त्याच पद्धतीने नवीन वस्तू येईपर्यंत तरतुदींची गरज असते. उत्पादकाला उत्पादनासाठी पुरेशा प्रमाणात कच्च्या मालाची आवश्यकता असते. अपेक्षित पुरवठ्याच्या अभावी कार्य बंद पडू नये याच्यासाठी गरजेपेक्षा जास्त मालाची साठवण करावी लागते. त्याच्या व्यापारालाही ग्राहकाची गरज भागवण्यासाठी साठवण्याची गरज असते. त्याच पद्धतीने उपभोग आणि उत्पादन यामध्ये समतोलपणा राखायचा असेल तरी सुद्धा हे आवश्यक आहे किंवा हे साठवणुकीची आवश्यकता आपल्याला पडू शकते. कारण जीवनावश्यक वस्तू जर गहू, तांदूळ, डाळ वगैरे बघितला तर विशिष्ट काळात मासेमारीमध्येही तयार होतात किंवा मासे किंवा विविध मोसमामध्ये तयार होतात, मग त्याचा वापर मात्र नेहमी चालू असतो, म्हणून त्याची साठवण करणं गरजेचं असतं. तसेच छत्री, पंखा, चष्मा इत्यादींचे जे वापर विशिष्ट मोसमात होत असतं त्यामुळे त्याच्या वेळी मागणी येते, पण त्याचं उत्पादन मात्र 12 महिने चालूच ठेवावं लागते. मागणी येईपर्यंत तयार झालेला माल उत्पादकांना साठवून ठेवावा लागतो. विशिष्ट काळातील मागणी पूर्ण करण्यासाठी काही वेळा काही वस्तूंची साठवणूक करणं हे गरजेचं ठरतं. त्याच पद्धतीनं वस्तूंचे प्रमाणीकरण करणं हे देखील गोष्ट साठवणुकीच्या दृष्टिकोनातून आवश्यक आहे. कारण साठवणुकीमुळे अनेक वस्तू गोदामात एकत्रित केल्या जातात, एकत्रित वस्तूंचे गुणधर्म समजतात, वस्तूंचे प्रमाणीकरण आणि वर्गीकरण करणे शक्य होते, वस्तूंचे प्रक्रियाकरण करणं सोयीचं होतं, कमी खर्चात परिणामी वस्तूंना विस्तृत बाजारपेठ मिळते. हे या सगळ्या दृष्टिकोनातून साठवणुकीची आपल्याला आवश्यकता असताना पाहावयास मिळते. जर गोदामांचे प्रकार बघायचं झालं तर सर्वसामान्य गोदामे असतात. पहिला मुद्दा जो येतो तो सर्वसामान्य गोदामे. या गोदामामध्ये कोणत्याही प्रकारचा माल साठवता येतो, त्यामध्ये विशिष्ट मालासाठी खास असे सोय नसते. या गोदामात धान्यापासून सिमेंट, खते इत्यादी वस्तू साठवता येतात. ही गोदाम बहुतांश करून बहुउद्देशीय स्वरूपाची असतात. बहुउद्देशीय म्हणजे बहुउद्देश यांचं या सर्वसामान्य गोदामांचं असू शकतं. दुसरं आहे ते शीतगृहे. जे वस्तू नाशवंत होतात ना आणि लवकर खराब होतात अशा वस्तू या शीतगृहामध्ये ठेवल्या जातात. मग याचा वापर कशासाठी केला जातो? जेव्हा काही वस्तूंचे उत्पादन बंद पडते अशा वेळी ग्राहकांना त्या वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी शीतगृहासारख्या खास गोदामांची आवश्यकता असते आणि ही गोदामे त्यांची काय करतात, गरज पार पाडतात. त्याच पद्धतीनं खासगी गोदामे देखील आहे. खासगी कंपन्या, कारखाने किंवा व्यापारी स्वतःचा माल साठवण्यासाठी स्वतःच्या मालकीची जी गोदामे तयार करतात त्यांना खासगी गोदामे असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीनं सार्वजनिक गोदामे. सार्वजनिक गोदामामध्ये कोणत्याही व्यक्तीला आपला माल ठेवता येतो. अशा गोदामाचा मालक ठराविक भाडे घेऊन कोणालाही आपले गोदाम वापरण्यासाठी देतो. याला काय म्हटलं जातं, सार्वजनिक गोदामे असं म्हटलं जातं. सरकारी गोदामे. सरकारी याचा अर्थ केंद्र सरकार, राज्य सरकार किंवा जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत इत्यादी अशा असून सरकारी गोदाम हे सरकारी मालकीचे आणि सरकारी उपयोगकर्ता असते. सरकारी स्वायत्त संस्था आणि आपल्यासाठी गोदामे बांधतात. आपल्या खात्यातर्फे तयार होणारा माल गोदामात ठेवतात, मग धान्य असेल, कापड असेल इत्यादी सगळ्यांच्यासाठी ते सरकारी गोदामे वापरली जातात. त्याच पद्धतीनं बंदिस्त गोदामे. बंदिस्त गोदामे म्हणजे काय हो, तर बंदिस्त गोदामे हे मर्यादित कामासाठी वापरले जातात. विदेशातून जहाजाद्वारे जो माल येतो किंवा बंदरात येतो, तो बंदरात जो माल उतरतो त्यावर जकात कर लावला जातो. जर ती रक्कम भरण्यात आली नाही तर कराचा भरणा होईपर्यंत तो माल बंदिस्त गोदामातच भरला जातो. कराचे पैसे दिल्यानंतरच तो माल मालकाला परत दिला जातो. जकातीचे क्षेत्र वाढत चालल्याने बंदिस्त गोदामाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग
होत असताना आपल्याला दिसून येतो. ही गोदामे सर्वत्र सरकारी मालकीची असून सरकारी नियमानुसार त्यांचे कामकाज चालत असतं. अशा गोदामातून मिळणाऱ्या पावतीवर त्या व्यक्तीला संबंधित माल परत मिळतो. ही गोदामे काय करतात, बंदराच्या ठिकाणी बांधण्यात येतात. ही गोदामे सरकार किंवा पोर्ट ट्रस्टला किंवा निमसरकारी संस्था देखील ही बांधत असते. या गोदामातून बाहेर जाणाऱ्या मालावरती जकात अधिकाऱ्यांचे कडक नियंत्रण असलेले आपल्याला दिसून येते. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथपर्यंतच बघूयात आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक पकडण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.